महेश दादा लांडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांची कार्यकर्त्यांची अशी मनात इच्छा आहे. त्यावेळेला मनात इच्छा अशी तीव्र होती की आपल्याला विधानसभाच लढायची. बरं, ते म्हणले योग्य चर्चा हो करून महायुतीची उमेदवारी सगळ्यांचे चर्चा करून निर्णय घेऊ, पण प्लॅन बी डोक्यात ठेवलाच पाहिजे, आत्ताचा काळ असा आहे. तर जी माझी 2019 इच्छा होती ती इच्छा आहेच ना. ओके, शिरूर शिरूरची. हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे चेहरा नाही आहे, भाजपकडे हा मतदारसंघ सुटणार नाही आहे, आणि अशा परिस्थितीत अजित पवारने तुमच्या नावाचा शोध घेतला, पण तुम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटला, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, आता असं आहे की जरी ही जागा उद्या असं गृहीत धरू की राष्ट्रवादीला जाईल, पण तरीसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सगळे सामोरे जाणार आहेत. मग त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळे मिळूनच महायुतीचा उमेदवार ठरवणार आहेत. बरं, आणि मी असं मला वाटतं, मी असं व्यक्तिमत्व आहे की विनाकारण कोणाशी संघर्ष करायचा नाही. बरं, जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करायचं, निरर्थक वादग्रस्त व्यक्तिमत्व करा, व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करायची नाहीत. अशा पद्धतीने जर आपण राजकीय जीवनात जर समाजाबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर, सर्वसामान्य जनतेबरोबर जर वागलं, तर मला असं वाटतं की सर्व संमतीने जर उमेदवार तिन्ही पक्षाचा विचार करून जर करायचं जर आलं, तर मी खात्री देतो तुम्हाला की माझ्या नावावर बऱ्याच लोकांचं, बऱ्याच लोकप्रतिनिधींचं एकमत होईल. ओके, पण आता तेच आपण महायुतीचं जर पाहिलं तर दिलीप मोहिते पाटील थेटपणे आढळरावांच्या नावाला विरोध करतात, किंवा इतर त्या त्या तालुक्यामधले प्रश्न असतात. तुम्हाला वाटतं का असं कोणी तुमच्या नावाला विरोध करेल महायुतीमध्ये? आता जवळपास 15 दिवस झाले चर्चा चालू आहे माझ्या नावाची. 15 दिवसात एक तरी कोणाचं स्टेटमेंट आलं का असं की प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी असं करील, प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी विरोध करील, असं कुणाचं आतापर्यंत 15 दिवसात स्टेटमेंट आलं नाही. शेवटी या लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा अशी होती की भारतीय जनता पक्षाला जर हा हा मतदारसंघ मिळाला तर भोसरीचे आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांची कार्यकर्त्यांची अशी मनात इच्छा आहे. बरं, ओके, पण समजा महेश लांडगे नसेल तर अनेकांना असं वाटतं की तुम्ही उभं राहावं, पण 2000 म्हणजे आत्ता तर त्यांची इच्छा आहे, तुमची इच्छा तर मला येत नाही दिसली, पण 2019 पण तुमचं नाव चर्चित होतं राष्ट्रवादीकडनं, तुम्हाला तेव्हा नेत्यांनी फोन केले होते, मग तेव्हा तुम्ही का नाही मग रिंगणात उतरले? नाही, काय होतं की निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मला असं वाटतं की आपली तयारी पण पाहिजे. 2019 म्हणजे मी 2012-17 जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून काम केलं. यदा कदाचित त्या पिरियडमध्ये जर मला नेत्यांनी सांगितलं असतं की तुम्हाला लोकसभा लढवायची तर अजून चांगली तयारी करता आली असती. बरं, परंतु आता इथल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2019 त्यावेळेला मनात इच्छा अशी तीव्र होती की आपल्याला विधानसभाच लढायची. बरं, असंच मनात होतं त्या शिरूरमधनं लढायचं, त्याच्यामुळे यदा कदाचित तो निर्णय माझ्याकडनं तो तसा झाला असेल. पण त्या तेव्हा जो 2019 निर्णय चुकला, आता मात्र चुकणार नाही तुम्ही? नाही, निर्णय चुकला असं म्हणता नाही येणार. बरं, पण मला असं वाटतं की मी भारतीय जनता पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता आहे. बरं, भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे, नेत्यांनी जर आदेश दिले मला तर मग मात्र मी निवडणूक 100% लढेल. पण तुम्ही फडणवीसांना सांगितलं की तुम्ही मला आदेश असा द्या म्हणून? नाही, आदेश नेत्यांनी असा द्या म्हणता येणार नाही. बरं, त्यांना आपण म्हणू शकतो की बा असा प्रस्ताव माझ्यासमोर आहे, त्याच्यावर पक्ष म्हणून आपण जो योग्य विचार कराल तो मला मान्य राहील असं आपण चर्चा. मग त्याच्यावर मी आपलं माझा पहिला प्रश्न लागेल, मग त्याच्यावर फडणवीस यांचं उत्तर काय होतं? ते म्हणले योग्य चर्चा हो करून महायुतीची उमेदवारी सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेऊ. पण तुम्हाला अशा वाटते की हा मतदारसंघ भाजप राजकारण आणि समाजकारण करताना आशावादी राहिलं पाहिजे कायम? बरं, ओके, आशावादी राहिलंच नाही तर मग पुढं कसं जाणार? ओके, पण जेव्हा आपण अनेकदा म्हणतो की प्लॅन ए प्लॅन बी असं असतं, मग समजा लोकसभा नसेल तर तुमचा प्लॅन बी काय आहे? म्हणतो मी सहसा प्लॅन बीचा विचार करत नाही. बरं, पण प्लॅन बी डोक्यात ठेवलाच पाहिजे, आत्ताचा काळ असा आहे. तर जी माझी 2019 इच्छा होती ती इच्छा आहेच ना. ओके, शिरूरची.
अच्छा, पण 2019 ला असं काय घडलं होतं तेव्हा पण अशी चर्चा होती, तेव्हा आजीदादांनी तुम्हाला शिरूर विधानसभेसाठी शब्द दिला होता म्हणून काय होतं साहेब? खूप आज्ञाधारक कार्यकर्ता असलं ना कधी कधी अडचणी येतात. बरं, मी नेहमी विचार करतो की आपण ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. वरिष्ठांचा जे शब्द असेल तो शब्द आपल्यासाठी आपल्यासाठी शेवटचा असला पाहिजे. त्यांच्याकडनं जो आदेश येईल त्याचं पालन झालं पाहिजे. अशा पद्धतीने माझी राजकारण. मी आज सुद्धा मला जरी चर्चा केली दादांनी तरी पण मी त्यांना सुद्धा म्हणलं आणि मी पण माझ्या मनाला विचारलं की बा हा निर्णय जर घ्यायचा असेल आपल्याला लोकसभेचा तर आपल्याला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्याशिवाय घेता येणार. अच्छा, कारण मी त्या पक्षाचा शिरूर विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रमुख आहे. बरं, मग ज्यावेळेला ती जबाबदारी मी पार पाडतोय त्यावेळेला वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेऊ नये असं माझ्या मनाने विचार केला. मी तसं सांगितलं. ओके, पण 2019 काय घडलं होतं नक्की ज्याच्यामुळे तुमची संधी गेली? आता ते खरं तर मला सांगता येणार नाही. तुम्ही आता एकदा दादांना भेटले की विचारा काय संधी मिळाली नाही ती. ओके ओके ओके, पण तेव्हा तुम्ही नाराज झाला होता तेव्हा? त्यानंतर पण नाराज झालो. त्यानंतर मी बीजेपीत काम करायला सुरुवात केली 2019 उमेदवारी. काय झालं, मी 2014 इच्छुक होतो, 2009 इच्छुक होतो, 2019 इच्छुक होतो. त्यावेळेला संधी मिळाली नाही, परंतु संधी मिळाली नाही याचं काही दुःख मला वाटत नाही.